बघा रे मुलांनो, आपल्याला आता या जादूच्या फळ्यावर आपल्याला काय करायचे, नाव द्यायचे प्रत्येकाचं, आहे का नाही? कोण कोण लिहितोय सांगा. यश, चल तू आजवर नाही केला, तुम्ही बाकीच्या आत खाली करा. देवर नाव, पेन्सिल घे, रंग घेतला का? अरे आता पहा, आपलं स्वतःच नाव लिहित पहा. आता बॉर्डर वर घे, इथे क्लिक कर, इथं कर नाही, इथं क्लिक कर, बॉर्डर वर घे. जोरदार टाळ्या वाजवा. आपल्याला या जादूच्या फळ्यावर काय करता येतं, स्वतःच पूर्ण नाव, काही पण करता येतं, चित्र काढता येतं, नाव काढता येतं. तर आपण एक दुसरा पेपर पण सोडवतो, आहे का नाही? शब्दाचा डोंगर सुद्धा बनवता येतो. आपण पाहिलेले तर आपण आज आहे ना नवीन खेळ खेळूया गणिताचा. गणिताचा आपण काय खेळूया, एक नवीन खेळ खेळूया. आता बघा, आपण आता तुम्हाला सुंदर अशी जादूची पाटी मी दाखवणार आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. हे बघा, सुंदर अशी पाटी काय झालेली आहे तुमच्या समोर ओपन झालेली आहे. दिसली काय आहे तरी, काय अक्षरामध्ये, एका अंकामध्ये, अक्षरामध्ये आहे. आता बघा, आपण या अक्षरामध्ये जे आपल्याला पट्ट्या दिसतय, शब्द दिसतय, त्याच्यावर क्लिक केलं तर लगेच त्याचा काय होणार आहे, अंक तयार होणार आहे. काय होणार आहे, कसं होतंय ते बघूया आपण. हा बघा, माऊस घेतला. चला बरं, आता कोणाला कोण येत, चल निदान. चल मला आता 14 वर 14, मला 14 दाखव बरं, 14 वर क्लिक करायचं. हा 14 व्यवस्थित पहा, 14 एकदा नाही, दोनदा क्लिक करायचं. परत परत परत, हा बा, काय वाजवा. शब्दाच काय झालं, काय रूपांतर झाला. चला आता कोण येत, चल गौरी, तुम्हाला 20 दाखव. झालं का टाय वाजवा. सावित्रा 19. अरे वा, टाय वाजवा. म्हणजे पाहिलं ना कसं अंकाचं काय होत, शब्दाचं काय होत, शब्दाचं काय होत, अंकात रूपांतर होत. लक्षात,